हेलो एवरीवन, वेलकम टू अरबी सर्च इंग्लिश। सो स्टूडेंट, आज अपन शिकणार आहोत बुक रिव्यू स्वामी एंड फ्रेंड्स बाय आर के नारायण या लेसनमधील पुढचा भाग। तर या लेसनचा या आधीचा भाग आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे चॅनलवर, बघितला नसेल तर तो तुम्ही तिथे चॅनलवर जाऊन बघू शकता। तर उर्वरित राहिलेला भाग आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। स्वामी एंड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स एंड टीन्स अलाइक। तर हे हा जो लेसन आहे स्वामी एंड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स एंड टीन्स अलाइक। किड्स म्हणजे लहान मुलं, अँड टीन्स म्हणजे जे तरुण आहेत त्यांच्यासाठीसुद्धा स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड, खूप चांगली बुक आहे, वाचण्यासाठी अत्यंत छान अशी बुक आहे। ऑल्सो द बुक इज वाईडली यूज इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज सब्जेक्ट ॲट स्कूल्स। आणि जे मुलं ज्या मुलांना शाळेमध्ये लिटरेचर आहे त्या मुलांसाठी ओवरऑल एशियन कॉन्टिनेंटमध्ये म्हणजे पूर्ण एशिया खंडामध्ये ही बुक जी आहे ती त्यांना अभ्यासासाठी म्हणूनसुद्धा दिल्या जाते, जे मुलं लिटरेचरचा अभ्यास करतात त्यांना। दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन। पण याचा अर्थ असा नाही की ही बुक खूप या बुकमध्ये खूप हेवी ग्रामर आहे म्हणजे खूप भारी भारी शब्द आणि वाक्यरचना आहेत किंवा खूप टेक्निकल जार्गन म्हणजे समजायला कठीण अशी ही बुक आहे असं काहीही नाही। ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस। ॲक्च्युली जे सत्य आहे त्याच्या अगदी विपरीत किंवा विरुद्ध आहे, म्हणजे अत्यंत वाचायला सोपी अशी ही खूप दर्जेदार बुक आहे। स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिंपल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस। तर स्वामी अँड फ्रेंड्स ही इतक्या सोपी भाषेमध्ये इतक्या सोपी इंग्लिशमध्ये लिहिल्या गेली आहे की हे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं अगदी कठीण आहे की लिटररी जिनियस म्हणजे एवढ्या जिनियस व्यक्तीने एवढ्या मोठ्या साहित्यिकाने, जसं की आर के नारायण हे खूप मोठे साहित्यिक आहे, तर त्यांनी ही बुक लिहिली आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणं अत्यंत कठीण जातं, कारण बुक अत्यंत सोपी आणि साध्या शब्दांमध्ये लिहिली गेली आहे। द इंग्लिश यूज्ड इन दिस बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स। आणि बुकमध्ये जी इंग्लिश यूज केली गेली आहे ती अत्यंत प्लेन अँड सिम्पल आहे, म्हणजे अत्यंत सोपी अशी ती भाषा आहे जेणेकरून जी लहान मुलं ती बुक वाचतील, कारण ही जी बुक आहे ही लहान मुलांसाठी स्पेशल लिहिल्या गेली आहे, त्यामुळे जे मुलं ती बुक वाचतील त्यांना ती लवकर चांगल्या प्रकारे समजली पाहिजे। त्यामुळे आर के नारायण यांनी अत्यंत साध्या शब्दांचा आणि साध्या वाक्यरचनेचा उपयोग या बुकमध्ये केलेला आहे। ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक। शिवाय बुकमध्ये अत्यंत सोपे आणि साधे छोटे छोटे सेंटेन्स यांचा वापर म्हणजे छोटे छोटे वाक्यांचा वापर केला आहे, त्यामुळे सुद्धा त्या बुकची सिम्प्लिसिटी म्हणजे सोपेपणा अधिकच वाढतो आणि वाचणारा जो आहे म्हणजे जो रीडर आहे त्यालासुद्धा वाचायला अगदी सोपी आणि समजायला अगदी छान अशी ही बुक आहे। इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चिवियस 10-year-old इंडियन बॉय अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवियस चिल्ड्रन। सो अजून एक यामध्ये असं आपण म्हणू शकतो की इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जसं सांगितलं आहे दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चिवियस 10-year-old इंडियन बॉय, की ही बुक जी आहे ती एका 10 वर्षीय अत्यंत खोडकर अशा मुलावर आहे, म्हणजे जो मुलगा आहे तो 10 वर्षाचा आहे आणि खूप नॉटी आहे, खूप खोडकर असा आहे, मिस्चिवियस आहे। अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न्ड अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवियस किड। सो काही पॅरेंट्स म्हणतील की आमची मुलं तर ऑलरेडी खूप मिस्चिवियस आहे म्हणजे खूप मस्तीखोर आहेत, तर ही बुक वाचून ते अजूनच मस्तीखोर बनतील असंसुद्धा काही पॅरेंट्सला कन्सर्न आहे, त्यांना अशी चिंता वाटू शकते। But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. पण बुक अशा प्रकारे लिहिल्या गेली आहे की जेव्हा आपण ही जी बुक वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल किंवा जो छोटा मुलगा असेल किंवा मुलगी असेल जे बुक वाचतील त्यांनासुद्धा असं वाटेल की हे अत्यंत प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव, त्या मुलाने जेवढ्याही खोड्या वगैरे केलेले आहेत त्याच्या पर्स्पेक्टिवनी म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्युअर आहेत, अत्यंत म्हणजे हार्मलेस आहेत, म्हणजे कुणाला त्रास देण्याच्या बहाण्याने वगैरे तो कधीच खोड्या वगैरे करत नाही। तर लहान मुलांचा एक स्वभावच असतो खोडकर, तो त्याचा नॅचरल स्वभाव आपले जे लेखक आहेत आर के नारायण यांनी यामध्ये वर्णन केलेला आहे, त्यामुळे पॅरेंट्सला घाबरून जाण्याचं कारण नाही।
Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and tender kid who is actually very sensitive. आणि जरी स्वामी हा मिस्चीफ आणि नॉटीनेसने भरलेला असेल, म्हणजे तो खोडकर असेल, मस्तीखोर असेल, एवढं सगळं असूनही आपल्या असं लक्षात येते, वी ॲक्च्युली फाईंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड. स्वामी हा खूप प्रेमळ आणि खूप मनाने चांगला असा मुलगा आहे, हू ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह, आणि तो अत्यंत संवेदनशीलसुद्धा आहे, म्हणजे लोकांच्या भावना त्याला कळतात. म्हणजे जो वरवर जरी मस्तीखोर असला तरी आतून तो अत्यंत प्रेमळ असा मुलगा आहे. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people to all. आणि ही सुद्धा एक गोष्ट, हा सुद्धा एक फॅक्ट आहे, ही सुद्धा एक खरी गोष्ट आहे की जे मुलं मिस्चिवियस असतात, म्हणजे खुडकर असतात, ते मनाने अत्यंत प्रेमळ असतात आणि तितके संवेदनशीलसुद्धा असतात, म्हणजे इतरांच्या भावना ते चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. तर हा सुद्धा एक नोन फॅक्ट आहे. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर के नारायण यांनी खूप चांगल्या प्रकारे ही जी भावना आहे, हे जे त्यांचे ते ह्या ज्या फिलिंग्ज आहेत, ते आपल्यापर्यंत योग्यप्रमाणे योग्य प्रकारे पोचवलेल्या आहेत. त्यामुळे अत्यंत वाचायलासुद्धा, म्हणजे लहान मुलंसुद्धा वाचू शकतात आणि मोठ्या माणसांनासुद्धा वाचायला अत्यंत छान अशी ही बुक आहे. सो इन कन्क्ल्युजन, इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. सो आपण ओवरऑल कन्क्ल्युजन जर बुकचं काढलं तर आपण असं म्हणू शकतो की ही जी बुक आहे ही फॉर ऑल चिल्ड्रन, म्हणजे जे सगळ्या वयाचे जे मुलं आहेत, कुठल्याही वयाचे असतील, ते सर्वांसाठी अत्यंत चांगलं बुक आहे, वाचण्यालायक आहे. हु मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड ऑर हु मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स. ज्यांना एखादं चांगलं बुक वाचायचं असेल त्यांच्यासाठीसुद्धा ही बुक छान आहे, आणि ज्या लहान मुलांना आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे, तेसुद्धा ही बुक वाचू शकतात. सो अशा प्रकारे अत्यंत छान अशी ही बुक आहे. अबाउट द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम, आर के नारायण. तर ही बुक स्वामी अँड फ्रेंड्स, हिचे जे ऑथर आहेत, म्हणजे लेखक आहेत, हे भारतातील नामवंत प्रख्यात अशा लेखकांपैकी एक आहेत, ज्यांचं नाव आहे आर के नारायण. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एवर प्रोड्यूस्ड. आर के नारायण हे भारतात जेही उच्च दर्जाचं साहित्य निर्मिती झालेली आहे, त्यातील बहुतांश साहित्य हे आर के नारायण यांनी लिहिलेलं आहे. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द एसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड माइंड ऑफ लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेजर किड. आणि स्पेशली ह्या बुकमध्ये, म्हणजे स्वामी अँड फ्रेंड्समध्ये, भारत जो ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता, तर तो जो काळ होता त्याचा एक इसेन्स, त्याचा एक सार आपण म्हणू, जो या बुकमध्ये छानपैकी त्यांनी उतरवलेला आहे. आणि अ लाईफ माइंड अँड अ लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेजर किड, आणि एका टीनेजर किड म्हणजे एक टीनेजर मुलगा ज्याची लाईफ कशी असेल, त्याचा विचार कसे असतील, त्याचंसुद्धा अत्यंत छान वर्णन त्यांनी या बुकमध्ये केलेलं आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय आर के नारायण इन्क्लूड मलगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क सच एज द रामायणा, अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक अँड महाभारता, अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक. शिवाय त्यांनी अजून काही जे साहित्य निर्मिती केली आहे त्याबद्दल आपल्याला सांगितलं आहे की जसं मलगुडी डेज आहे, द गाईड आहे, द पेंटर ऑफ सायन्स आहे, यासारखे बुक्स त्यांनी लिहिले. त्यासोबतच द रामायणा, शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियाज एपिक, द महाभारता, अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज ऑफ व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक. तर रामायण महाभारत यांचे शॉर्ट अँड व्हर्जनसुद्धा, म्हणजे थोडक्यात सारांशसुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. गो टेक अ लुक ॲट दॅम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही यांचं हे जे बाकीचं साहित्य आहे तेसुद्धा तुम्ही वाचू शकता. तर असं होता हा लेसन बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. हा एका बुकचा रिव्ह्यू होता, स्वामी अँड फ्रेंड्स नावाच्या एका बुकचा कम्प्लीट रिव्ह्यू होता. आणि अत्यंत छान अशी ही बुक आहे, जर तुम्हालासुद्धा वाचनाची आवड असेल तर तुम्हीसुद्धा ही बुक वाचू शकता. तर अशा प्रकारे हा लेसन इथे संपतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर, गुड बाय.